राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपनं 3 जागा जिंकत पुन्हा एकदा आपला आवाज बुलंद केलेला आहे. धनंजय महाडिकांच्या विजयामुळे भाजपचं मनोबल हे आणखीन उंचावलेलं आहे. आता राज्यसभेनंतर भाजपनं लगेचच आपला मोर्चा पुढच्या निवडणुकांकडे वळवलेला आहे. पुढच्या आठवड्यात होणारी विधान परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था आणि 2024 लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपची तयारी सुरू असल्याचं कळत आहे. राज्यसभेनंतर आता विधान परिषदेचं लक्ष. परिषद निवडणुकीत विजयाचं भाजपचं टार्गेट. मविया वर्सेस भाजप सामना अधिक रंगणार. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेर संपली. महाविकास आघाडी आणि भाजपनं प्रत्येकी 3 जागा जिंकत आपापलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केलाय. पण राज्यसभेचा धुराळा खाली बसतो तोच आता राजकीय पक्षांना विधान परिषद निवडणुकीचे वेध लागले. अवघ्या काही दिवसांवर विधान परिषदेची निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यासाठी राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच आता विधान परिषदेतही जोरदार सामना रंगणार आहे. त्यासाठी भाजपनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे. येणाऱ्या काळात परिषदेसोबतच स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा आणि लोकसभाही एक हाती जिंकण्याचा निर्धार भाजपनं केलेला आहे. येत्या काळामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती सगळीकडे या सरकारला आपण परास्त करणार आहोत आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये 2024 पहिल्यांदा लोकसभा येईल. भारतीय जनता पार्टी स्वतःच्या भरोशावर लोकसभा महाराष्ट्रात स्वीप करेल आणि त्यानंतर विधानसभेत स्वतःच्या भरोशावर भारतीय जनता पार्टी आपलं सरकार आणेल. राज्यसभेतल्या विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय. तर महाविकास आघाडीतला समन्वयाचा अभाव आणि त्यांच्यावरची अपक्षांची नाराजी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यामुळे काही दिवसांवर आलेल्या विधान परिषद निवडणुका आणि पुढच्या काही काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप आणि मवियामध्ये कसा सामना रंगतो तेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.